कसबा आणि चिंचवडमध्ये कमी मतदान होत असल्याचं आपण पाहतो, मात्र या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो ज्या ठिकाणी गिरीश बापट हे आता मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत, आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते या ठिकाणी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। भाजपाकडून प्रचारासाठी सुद्धा या आधी गिरीश बापट यांना आपण पाहिलेलं होतं, तेव्हा देखील ते प्रचारासाठी आलेले होते आणि आता या ठिकाणी मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गिरीश बापट हे पोहोचलेले आहेत। या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात आपला प्रतिनिधी प्राची कुलकर्णी। प्राची, आपण पाहतोय प्रचार करताना सुद्धा गिरीश बापट यांना आपण पाहिलेलं होतं आणि यानंतर आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुद्धा गिरीश बापट हे पोहोचलेले आहेत, व्हील चेअर वरती आपण त्यांना पाहू शकतोय। सध्याची त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भातली अपडेट? गेले काही दिवस गिरीश बापट यांची तब्येत ठीक नाही आहे आणि यामुळे डायलिसिस आणि इतर ऑक्सिजन सपोर्ट अशा गोष्टींवरती ते संपूर्ण परिसरामध्ये फिरताना बघायला मिळतात। मात्र त्यांची इच्छाशक्ती आणि गेल्या अनेक काळ इथून त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे कसबा मतदारसंघामधनं आणि याचाच परिणाम म्हणून त्यांच्याकडनं या मतदानाला सुद्धा हजेरी लावलेली बघायला मिळते। प्रचारात गिरीश बापट जेव्हा आले होते तेव्हा खरं तर टीका झाली होती मोठ्या प्रमाणात की गिरीश बापट यांना या प्रचारामध्ये उतरवण्यात आलं, भाजपने कंपल्शन केलं आणि त्यामुळे बापटांना त्रास झाला। मात्र बापट यांचा असं अशी भूमिका राहिली की मला लोकांमध्ये जायला मिळत नाहीये आणि त्यामुळे इथे हजेरी लावणं हे माझ्यासाठीच एका अर्थाने प्रेरणादायी ठरलं। अनेक जण रडलेले आपण बघितले होते पण आज सुद्धा तीच काहीशी परिस्थिती, म्हणजे जे सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत त्यांच्याही त्यांनाही गहीवरून आलेलं बघायला मिळतं आहे। गिरीश बापट काही वेळापूर्वी मतदान केंद्रावरती पोहोचलेले, दरवेळी ते सहकुटुंब मतदान करतात तशाच पद्धतीने आजही सहकुटुंब ते मतदान करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। मात्र ऑक्सिजन सिलेंडर, व्हीलचेअर अशा स्वरूपामधले गिरीश बापट पाहून अनेकांना अर्थातच वाईट वाटतं आहे हेही बघायला मिळतंय। पण एका अर्थाने भाजप जे मतदान होत आहे आणि भाजपला जो मेसेज द्यायचा आहे त्या दृष्टीने बापटांची ही हजेरी महत्वाची आहे। निश्चितच, धन्यवाद प्राची सर्व माहितीसाठी।